विनोदात लोळवून हास्यात घोळवून सुखात आण लाय वसा मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा गडबड लोळाल पाठवर पडाल खुर्ची पकडून बसा खदा खदा खुदु खुदु किदी किदी हसा क्लोजअप हास्य सम्राट काय कोर्ट आहे काय कळत नाही बाबा काय बंद होतं की काय इतके सॉरी नमस्कार न्यायमूर्ती साहेब सरकारी वकील जोशी ॲडव्होकेट जोशी हा हा कोर्टाच्या कामकाजाला लगेच सुरुवात करा सुरुवातच करूयाच लगेचच आपणच लगेचच मिलॉर्ड आलो आलो अरे इथंच ना का सगळं सेटलमेंट मिलॉर्ड हॉटेलला भेटत सायन्स आलो मिलो आलो 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 मिलॉर्ड मिलॉर्ड आलो ना आपण कोण मिलॉर्ड अरे मग मी कोण आहे नाही मी मिलॉर्ड आहे ज्योतिषी नाही आहे तुमचं तुम्ही बघा कोण आहे ते अहो मी दिसतो तरी निदान हे दिसतात का कुठल्या अँगल ना बघा हे काय मिलॉर्ड दिसतात दिसतो म्हणजे तुमच्या डोक्यावरती तसलं टोपड आहे म्हणून का तुम्ही न्यायमूर्ती माझ्या खिशात ठेवत असतो मी हे पा कुठं बरोबर मिलॉर्ड आपण सुद्धा स्थानापन्न व्हावं मग नाही तर बेअदबी झाली असती ना आता एखादा माणूस दिसतो तसा नसतो कोर्टाकडे कसा पुरावा ग्राह्य धरला जातो ना हो 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 उग कुणाच्या मिशा मोठ्या आहेत म्हणून ते मिलॉर्ड ना आम्ही काय म्हणून असं नसतं आहे कसं न्यायमूर्ती साहेब की आपल्याकडे पद्धत आहे अशी की खालच्या कोर्टात एकदा एखाद्या केसचा लागला निकाल की मग तीच केस वरच्या कोर्टात जाते आणि मग तिथे पुन्हा एकदा लागतो निकाल त्यामुळे आम्ही असं केलेलं आहे की दोन न्यायाधीशांना इथे बसवलेलं आहे कारण या केसचा निकाल लागणे गरजेचे आहे ताबडतोब आपल्याकडे पाच आहेत आरोपी आणि आहेत पाच फिर्यादी म्हणजे एकूण पाच आणि पाच असे दहा झाले नाही नाही कन्फ्युजन करू नका तुम्ही पण तेवढे पुरेसे आहेत का आज आपल्याला नाही नाही दहा जण नाही आहेत आहेत पाचच परंतु त्यातल्या प्रत्येकाला वाटतंय असं की बाकीचे जे आहेत चार ते त्यांना रोखतायत फायनल राऊंड मध्ये जाण्यापासून कळलंय तुम्हाला हे काय मराठीतनं भाषांतर केलंय काय तुम्ही मराठीतच आहे मी बोलतो नेहमीच असा समोर तुमच्या कोल्हापूरचा राहुल कुलकर्णी हाजीर हो कोल्हापूरचा संतोष शिंदे हाजीर हो भोरचा संदीप गायकवाड हाजीर हो मुंबईचा सुनील होळकर हाजीर हो कणकवलीच्या डॉक्टर सई ललित हाजीर हो अरे ऍडव्होकेट जोशा हे सगळे विनोदी आरोपी आहेत ना हो मग त्यांच्या हातात बेड्या कशाला घातल्यात विनोदी आरोपी आहेत त्यांच्यामुळे त्यांचे तोंड जास्त चालतात ना हातापेक्षा म्हणजे 65 विनोद तोंडातून होऊ शकतो त्यांचा म्हणून तोंडाला बेड्या घातल्या पाहिजेत काय वाटतं तुम्हाला ताबडतोब त्यांच्या बेड्या काढून टाका हा हातातल्या काढून टाका आम्हाला मान्य नाही हे बघा पुढील कारवाई काय जी काय सुरू करायची आहे त्याच्या आधी महत्वाची सूचना होय म्हणजे हे हास्य कोर्ट आहे हो हो काय समजलं हो हो समजलं हे हास्य कोर्ट आहे यात कुणी जर गंभीर चेहऱ्यानं वावरताना दिसला चुकून जरी तरी त्याच्यावर कोर्टाची बेअदबी केली म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट माहित आहे का तुम्हाला हो मला इंग्लिश कळतंय ना जिथे जमेल तेव्हा ज्यानं प्रत्येकानं जमेल तेव्हा जमेल तसं जिथे सापडेल जागा तिथं हसायला पाहिजे अन्यथा बाहेर काढण्यात येईल ना हो तुम्हाला तर सर्वात आधी बाहेर काढायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राचा आरोप आहे तुम्ही हसत नाही हसतात पण त्यांच्या मिशामुळे दिसत नाही यार आता आपण कोर्टाच्या कारवाईला करूया सुरुवात बोलो पहिले आरोपीला ऍडव्होकेट जोशी येस मी लॉर्ड
आता येत आहेत पहिले आरोपी, कोल्हापूरचे राहुल कुलकर्णी. मिस्टर राहुल कुलकर्णी, तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही खूप विनोदी आहात, आणि दुसरा असा आरोप आहे की तुम्ही कोल्हापूर मधले 10-15 टीव्ही सेट फोडून टाकले. म्हणजे खरं आहे ते? खरं आहे ते. बर, ठीक आहे, याची शहानिशा आता इथे होईलच. न्यायमूर्ती साहेब, आरोपी. मिस्टर राहुल, यू मे प्रोसीड. न्यायाधीश महाराज, मी 17 टीव्ही फोडले असा माझ्यावर आरोप करण्यात आलाय. मला माझा गुन्हा कबूल आहे, पण गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी माझं म्हणणं मांडतोय. या डेली सोपवाल्याने उच्छाद मांडलाय हो. या टीव्हीवर रोज रोज ज्या मालिका लागतात त्यांनी अक्षरशः माझं डोकं फिरवलंय. अहो, पूर्वीच्या मराठी मालिका त्यांना आम्ही वाहवा म्हणायचो, पण आजच्या मराठी मालिका वाहवत चालल्यात. हिंदीचं अंधानुकरण करण्याच्या नादात या मालिका वाहवत चालल्यात. बरं, या मालिका एवढ्या लोकप्रिय आहेत की झक मारत आम्हा पुरुषांना बघायलाच लागतात. बघायला पण काय हरकत नाही, पण घडत काहीच नाही हो. अर्धा तास फुकट. बघा, एक अशांत सुभेदार नावाचा एक गृहस्थ असतो, तो असा उभा असतो. आता त्याला नुसतंच कसं उभं करायचं म्हणून त्याच्या हातात पेपर देतात. 2 मिनिटं वाया गेली, काय घडलेलं नाही. मग उगाच कॅमेरा एकदा असा एकदा असा, पाठीमागनं गंभीर पद्धतीचं म्युझिक चालू. असा उभा असतो, एवढ्यात येते कुप्रिया. ती अशी उभा राहते पाठीला पाठ लावून. कॅमेरा समोर येताना वाक्य पाठ करायचे असतात हे माहिती होतं, पण हे पाठ करणं कोणतं ते मला काय कळलं नाही. कुप्रिया, कुठं गेली होतीस? ती काहीच बोलत नाही. डायरेक्टरने सांगितलं असते ना, पटपट बोलून विषय संपवायचा नाही, घोंगडं भिजत राहिलं पाहिजे. बघा, कुप्रिया, कुठं गेली होतीस? कुशांत, तुझा प्रश्न मी ऐकलाय. मग सांग ना, कुठं गेली होतीस? प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही द्यायलाच हवं. द्यायला नको? मी म्हणते का द्यायला हवं. मी म्हणतो का द्यायला नको? प्रश्न तू विचारलायस हे तू मला सांगतेस? सांगायला नको? अरे मुद्द्याच बोला की. लाफ्टर, लाफ्टर. काय घडतच नाही हो. बर, आता जरा कुठे मुद्द्याच बोलायला आले की मग यांचं स्पीड रेंगाळत. कुप्रिया, तू ज्या मुलीला जन्म दिलायस ती. अरे केवढा विक्रमी पॉज घेताय. भाड भाड बोलत एक नाही तो. आमचे जितेंद्र जोशी बघा कसे येतात भाड 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 बोलून केवढ्या वेळेत केवढं काय काय सांगतात. असं स्पीड पाहिजे हो. मला वाटतं त्यांच्या या स्पीडमुळेच जितेंद्र जोशी या कौटुंबिक मालिकेत काम करत नसावे. ते पण नाही, ते पण एका दृष्टीनं बरोबरच आहे हो. नाहीतर काय व्हायचं, यांच्या स्पीडमुळे अर्ध्या तासाचा एपिसोड 10 मिनिटात संपवायचा. उरलेल्या वेळेत काय दाखवायचं, डँग. बर, दुसरं मला असे प्रॉब्लेम्स आहेत की यांच्यातलं चांगलं कॅरेक्टर कुठलं वाईट कॅरेक्टर कुठलं ते पण कळत नाही हो. सून म्हणती, सासूबाई हे अजून घरी आलं नाही तो, मला खूप काळजी वाटते. कदाचित यांचं दुसऱ्या कुठल्या बाईबरोबर लफडं तर नसेल. अगं कैदाशिणे, स्वतःच्या नवऱ्यावर असले घाणेरडे संशय घेतेस. अगं असं पण होऊ शकतंय कदाचित एखाद्या ट्रक खाली पण आला असेल बिचारा. काय समजायचं आम्ही. न्यायाधीश महाराज, यांना वेळीच जर आपण नाही आवरलं तर भविष्यामध्ये अर्ध्या तासाची नाही संपूर्ण 24 तासाची एकच मालिका सुरू होईल. आणि त्यामुळं त्या एकाच मालिकेमध्ये योगासनं, रोजच्या बातम्या, हवामानाचे अंदाज, शेतीविषयक माहिती, जाहिराती आणि कुकरी शो सगळे एकाच मालिकेत. बघा कसं असेल ती मालिका. हिरोईन सकाळी थोडंसं योगासन करत असेल, मग हिरोईन, मानसी आज योगासनं करताना तुझा चेहरा एवढा चिंताक्रांत का दिसतोय? बघ ना, अरे घटनाच तशा घडल्यात, सेन्सेक्स 10 अंशांनी घसरलाय. शेतकरी संघटनेचं आंदोलन पुन्हा पेटलंय. अरे आज पहाटे मालाडजवळ रेल्वेचे 2 डबे घसरले, प्रशासन तर काहीच करत नाहीये. अरे 2 अधिकाऱ्यांना निलंबित करून कसा प्रश्न सुटणार आहे? त्यातल्या त्यात समाधानाची बाब एकच आहे, जळगावच्या आनंदा पाटील यांनी डोळ्यावर पट्टी बांधून 1 तासात 17 जणांचे केस कापले. जाऊ दे ग मानसी. अगं हे चालायचंच. बघ ना बाहेर काय मस्त वातावरण आहे. अगं तुला माहिती आहे आज हवेमध्ये 85% आर्द्रता आहे. मानसी, या अशा ढगाळ वातावरणात सुद्धा तू माझ्याशी असंच प्रेम करशील ना?
रवी, अरे मी तुला वचन देते, औरंगाबाद मध्ये आज 42 डिग्री तापमान जरी राहणार असलं तरी आपल्या प्रेमातला ओलावा मी अजिबात कमी होऊ देणार नाही. मानसी, मीही तुला वचन देतो, पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी जरी पडणार असल्या तरी मी वाहवत जाणार नाही ग. अरे पण तू बोलत काय बसलायस, आज तुला ऑफिसमध्ये जायचं ना, तुझी महत्त्वाची मीटिंग आहे. अरे हो, विसरलंच, आज महत्त्वाची मीटिंग आहे, मला कॉन्फिडन्सची गरज आहे, तेव्हा पुन्हा एकदा जाऊन मी क्लोजअपनं दात घासून येतो. खरंच खरंच रवी, क्लोजअपमुळं आपल्या आयुष्यात किती, संसारात किती ताजेपणा आलाय ना. आणि क्लोजअपमुळंच तर तुझ्या इतक्या जवळ येण्याचं कॉन्फिडन्स माझ्यात आलाय. चल चावट तुटला पुरेपुरे, हां आटपा लवकर, आज आपल्या घरी रणजीव कपूर येणार आहेत, ते आपल्याला नारळाच्या करवंटीपासून वेफर्स कसे बनवायचे त्याची रेसिपी देणार आहेत. तुम्हाला सांगतो, त्यानंतर काही वर्षानंतर हेही मुद्दे संपतील, पण तेव्हा मात्र नाट्य निर्माण करण्यासाठी ही मंडळी काय करतील बघा. एक असा मोबाईल कुठंतरी सोफ्यावर किंवा टिपळ्यावर पडलेला असेल, मोबाईलवर क्लोजअप, कॅमेरा पुढं मागं, म्युझिक चालूच, थोड्या वेळानंतर ॲक्टर येतो, कॅमेऱ्यातला नंबर बघतो आणि अभिनय करतो. अभिनय म्हणजे फार काय नसतो, आजकाल अभिनय म्हणजे काय, चेहऱ्यावर शक्य तितकं कोरडेपणा ठेवणं, आणि त्यातनंच ॲक्टिंग जर करायची झाली तर ही बुबुळं असतात ना, बुबुळं डोळ्यातली, दोनदा इकडं, दोनदा इकडं आणि दोनदा सर्कलमध्ये, आणि ॲक्टरला नाही जमलं तर डायरेक्टरकडेनं प्रॉम्प्टिंग करतात, नंबर बघितला की 1 2 3 4 5 6 प्रकार बदल, 1 2 3 4. हा मीच बोलतोय. काय 2 दिवस? अहो पण कसं शक्य आहे? अहो अहो माझं ऐका, अहो पुन्हा सगळा अभिनयाचा मसाला वगैरे होतो. थोड्या वेळानंतर त्याची बायको येते. काय झालं राज, कुणाचा फोन होता, काय एवढा चिंताग्रस्त दिसतोय? मग हा डावीकडे बघतो, ते हळू बघायचं नसतं, झाट दिशे बघायचं असते, ढँग, आणि एकदा नाही तीनदा ढँग ढँग ढँग. हे काय प्रकार आहे ते पण मला कळलं नाही. सांग ना कुणाचा फोन होता, एवढा चिंताक्रांत का दिसतोस? कोमलिका, ज्याची मला भीती वाटत होती तेच घडलंय. काय आता हिचा टर्न, मगाशी याचं 3 वेळा, हिचं 5 वेळा. झुप 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 झुप. मला वाटतं कदाचित ऍक्ट्रेसच्या डोळ्या नाकावरची माशी नाही हल्ली तर निदान कॅमेरा तरी हलवून काय नाट्य निर्माण करता आलं तर बघावं. अरे सांग ना काय काय प्रॉब्लेम, काय कुणाचा फोन होता? काळजावर दगड ठेवून ऐक, मोबाईल कंपनीतनं फोन होता, म्हणतात बिल भरायचे शेवटचे 2 दिवस उरलेत. म्हणून माझं म्हणणं आहे न्यायाधीश महाराज यांना आवरा, माफ करा, आवरा आवरा आवरा. धन्यवाद. न्यायाधीश महाराज, आपलं काय मत याबाबत? मी डायरेक्ट कलम लावतो आता. बरं, कलम खो खो पर्यंत. धन्यवाद. आता पांढऱ्या केसांचा राजपुत्र, सॉरी पांढऱ्या केसांचे महाराज, महाराज न्यायाधीश महाराज, मी तुम्हाला कलम लावतो. खळखळा. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, ज्याप्रमाणे आमच्या आरोपीने टीव्ही सेट फोडला त्याप्रमाणे तुम्ही फोडू नका, कारण तुमच्या टीव्ही सेटवर फक्त डेली सोप्स येत नाहीत, म्हणजेच आमच्या चॅनलवर फक्त डेली सोप्स येत नाही, त्याबरोबर आणखी एक कार्यक्रम येतो जो महाराष्ट्रभरात लोकप्रिय झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे क्लोजअप. हा हा हा. त्याच कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी हास्य विश्रांती.